सुस्वागतम. कसे आहात? आरोग्याची काळजी घेताय ना? जरूर घ्या. आजच्या सत्रात मी तुम्हा सर्वांसाठी डीप लर्निंग म्हणजेच सखोल शिक्षण म्हणजे काय हे घेऊन आले आहे. फेसबुकवर आपण टाकलेल्या फोटोंमधल्या आपल्या मित्राला फेसबुक स्वतःच टॅग करते आणि आपल्याला फक्त त्याची पुष्टी करायला सांगते. आपला मोबाईल फोन आपला चेहरा ओळखून आपोआप अनलॉक होतो. त्याच फोनमधले सिरी किंवा गुगल असिस्टंट सारखे ॲप आपण तोंडी दिलेली आज्ञा समजून घेऊन क्षणात तिची अंमलबजावणी करतात. आपण आजवर ॲमेझॉनवर चाळलेल्या पुस्तकांवरून ॲमेझॉन आपल्यासाठी वाचायला आवडतील अशी पुस्तके सुचवतो, किंवा आपण नेटफ्लिक्सवर आजवर बघितलेल्या चित्रपटांवरून नेटफ्लिक्स आपल्यांसाठी बघायला योग्य असा चित्रपट सुचवतो. या सर्व अचंबित करणाऱ्या कृतींमागे कृत्रिम बुद्धिमत्तेची जी प्रणाली काम करते त्या प्रणालीलाच सखोल शिक्षण किंवा डीप लर्निंग असे म्हणतात. यंत्रशिक्षण ही कृत्रिम बुद्धिमत्तेची एक अशी उपशाखा आहे ज्यात उपलब्ध विदेच्या माध्यमातून यंत्र शिकते. सखोल शिक्षण ही या यंत्रशिक्षणाची एक उपशाखा आहे. सखोल शिक्षण या प्रणालीत माणूस ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने म्हणजेच न्यूरल नेटवर्कच्या माध्यमातून यंत्राला विचार करायला शिकविले जाते. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाहतो तेव्हा क्षणार्धात आपल्या शरीरात अनेक गोष्टी घडतात. डोळ्यांनी पाहिलेली त्या व्यक्तीची प्रतिमा जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हा आपल्या स्मृतीत असलेल्या असंख्य प्रतिमांशी ती प्रतिमा ताडून पाहिली जाते. ती जुळली तर त्या माणसाची ओळख पटते. पण एखादा माणूस याआधी आपल्याला भेटला होता तेव्हा तो तरुण असू शकतो, तो शरीराने स्थूल किंवा कृश झालेला असू शकतो, त्याची वेशभूषा किंवा केशभूषा आमूलाग्र बदललेली असू शकते. असे काहीही असले तरी मानवी मेंदू क्षणार्धात योग्य ती प्रक्रिया करून त्या व्यक्तीची ओळख पटवतो. आहे की नाही आश्चर्य? ही मानवी बुद्धिमत्तेची कार्यप्रणाली आणि बोधन प्रक्रिया म्हणजेच कॉग्निटिव्ह प्रोसेस जाणून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक अनेक वर्ष करत आहेत, परंतु त्यांना आजवर पूर्णपणे यश आलेलं नाही, बरं का? पण हे निश्चित आहे की ही प्रक्रिया मानवी शरीरातील नैसर्गिक चेतापेशींच्या जाळ्यांच्या म्हणजेच न्यूरल नेटवर्कच्या माध्यमातून होते. या नेटवर्कच्या मूलभूत घटकाला न्यूरॉन असे म्हणतात आणि एका नैसर्गिक न्यूरल नेटवर्कमध्ये अनंत न्यूरॉन्स असतात. निसर्गाच्या या रचनेची नक्कल करून यंत्राला शिक्षण देण्याचा प्रयत्न सखोल शिक्षणात केला जातो. यासाठी कृत्रिम चेतापेशीच्या जाळ्यांचा म्हणजेच आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो, बरं का? इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. पाहिल्याबद्दल धन्यवाद. सुस्वागतम. ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे हे माझं यूट्यूबवरती चॅनल आहे ऑन फॅशन, फूड, हेल्थ आणि ट्रॅव्हल. जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही जरूर जाणून घेऊ शकता. थँक्यू. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे. तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. थँक्स फॉर वॉचिंग.